इनगोवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगी नगरपालिकेत गाळे वाटप प्रक्रियेत गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त होत आहे. शुक्रवारी गाळ्यांसाठी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांनी नगरपालिकेवर धडक दिली. सदर प्रक्रिया रद्द करून नव्यानं निविदा काढावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. कार्यकर्त्यांना फोन केलो की सीओ विचारला, सीओ त्यांनी किती पैसे घेणार, तर सीओ नंतर राव राव म्हणता टाइम काबर जायचो आपल्या म्हणता डीएमए ऑर्डर येऊ पाहिजे. तुम्ही त्यांना कडे तुम्ही डीएमए ऑर्डर, तुम्ही डीएमए कॉरस्पॉन्डिंग किती केला ऑर्डर येऊ पा. आणि सीओ कसं पळता आम्ही आता बाहेर लोकांनी गाडी आळवतो का बाहेर काढलं पडतो का डिक्रायला. आता आम्ही ना मागचं म्हणून किती आमचा खंयच्याय परिस्थितीत लास्ट डेटा जाऊ जाय आणि आमचं फॉर्म दिला. आणि एगेन्स्ट द काउन्सिल, एक काउन्सिलर जर चलता जाल्यार त्याचे कंप्लेंट फायलही करतले. दोन कंप्लेंट बाकीच्या कंप्लेंट होया पण काउन्सिल म्हणतोय बाकीच्या कंप्लेंट ना अरे एक सण सात शॉपिंग ऑप्शनां आसली आणि हांवें 13 तारखेर फॉर्म भरले, एप्लिकेशन दिल्ले. आयज ती जावपा आसली अशें म्हणून आमगे काम मिसॉल सोडून येयले. जाल्यार आतां तो 1 वरांचेर आमकां सांगता ती पोस्टपोन करताय. तेंगे ते सांगे मुन्सिपाल्टी सारकी ना रे. म्हाका दिसता गोंया भितर आमगे सांगे म्हणटी मुन्सिपाल्टी सा लास्ट करप्शन आहा फर्स्ट हे सांगे. केन्ना तूं थंय मुन्सिपाल्टीचे आसा कितें नोटीस बोर्ड मारले तेंच्यांनी नोटीस मारले. आतां तेणी 11:30 वरांचे आमी सगळ्यांक सीओ वयतालो, सीओ वयता तो आमी सगळ्यांक हाडायलो आनी सीओ मागीर प्रेस करतरी हाडलें तेणें ते मारले. संदेश बाब आतां म्हणटा सांगे म्युन्सिपाल्टीतले फाटी उरले सगळे उरले. सांगेचो आमदार जो आसा मंत्री आसा तुमी तेजे हेतू लक्षांत कितें घालतले ही गजाल ही जाली ती. पळय सांगे हांव आमदाराक सांगतलो, हांव आमदाराक सांगतलो आनी आमदार शुअर तें करतलो. पळय सांगे म्युन्सिपाल्टी म्हणली सामकी गरीब म्युन्सिपाल्टी, तिका इन्कम कांय ना आनी हीं दुकानां बिकानां जीं आसात तांचेरूय तुमी 4 पयशे मेळपाचे. हें जर ओपन टेंडर केल्ले न्ही जाल्यार प्रत्येक दुकानाचे डबल टिबल पयशे येतले आशिल्ले. हे सील टेंडर म्हणलें की तें गुपचूप भितर भितर जाता, थोडे कॉम्प्रोमायज जावन कितें पयशे घेवन वतात. अशें जावचे परस ओपन टेंडर करत जाल्यार म्हाका दिसता आतां भरमसाट हें मेळटलें इन्कम येतले. हेजो रोल कसो आसलो, सीओचो रोल कसो ना? सीओ कितें जाता, सीओ हातूंत व्हडलोसो प्रमाण एक्ट घालना, कित्याक काउन्सील डिसिजन पळय आसा तें ताणें मानचें पडटा न्ही. फायनली काउन्सील डिसिजन हें सीओक बायंडींग आसता आनी सीओन त्या प्रमाणे आपल्याले जें कितें कायदो कानून करपाचो तो केला. आतां म्हगेलें एक सांगपाचें अर्थ अशें की संगमबार पळय आसा ताजेर अशीच एकदां संगमबार वर्सीस आमगेली आशिल्ली म्युन्सिपाल्टी संगमबाराक तेन्ना सील टेंडराचो असोच कितें प्रॉब्लेम जाल्लो. हायकोर्टान ऑर्डर दिली, पास केली की ते सील टेंडर न्ही ते ओपन टेंडरच जावपाक जाय आनी ते ओपन टेंडर जाल्ले आनी हायकोर्टाची ऑर्डर आसा ओपन टेंडर जावचें म्हणून. आनी ओपन टेंडर जालें जायत जाल्यार म्हाका दिसता तें एक म्हापसारबंद बँक पळय आशिल्ली तातूंत बरेंच चड प्रमाणांत वाडे येतलें. आनी आमगे कोसंबी फॅमिलीचें एक तें एक हे आशिल्लें तुळशीदास कोसंबी म्हणटा गेलें तें बी बरेंच मोठ्या प्रमाणांत वाडे येतलें. आतां डिसिजन कितें जालां आनी फायनल आतां कितें केल्लें आसा सीओ? ना संजय रायकार आसलो कोण तो आमगेलो चलो तेन्ना रायकार पूर्णय 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 रायकार आनी तेगेली आजी आनी दोगांयनी बरोवन दिलां की म्हणून की आमी शॉप सरेंडरच केलें ना जाल्यार आमची शॉप तुमी ऑप्शनां कशी काडली. त्या प्रमाणे एक 2 शॉप काय 3 शॉप ती दोन शॉप कशी उरतात म्हणटकीर उरिल्ली शॉपांचे ऑप्शन जाता. ते सीओ कितें म्हणटा 2-3 जाणांचे अशें केस्तांव आसा न्ही त्या प्रमाणे म्हणटा आपण व्हेरीफाय करता आनी ताजे नंतर सांगता कितें म्हणटा. आमी 16 जानेवारी 2023 कोटेशन म्युन्सिपाल्टी शॉप जी आसात
सात शॉपां ती ऑप्शन करपाक लागून नोटीस इनवायटींग कोटेशन पब्लीश केलें न्यूजपेपराचेर. आनी नोटीस पब्लीश करतकच एकोणीस तारखेक 19 जानेवारीक आमकां तिगां वांगड्यांक कंप्लेन्स आयल्यो. संदेश कोसंबे, कृष्णा रायकर आनी सुजन गोवेकर की जे आमी जे कोटेशन सीएल इन्विटेशन करपाचें आसा ते ओपन टेंडर करपाचें आनी नोटीस इनवायटींग कोटेशनाचें आमी शॉपाचें लोकेशन मेन्शन करूं ना म्हणून. आनी प्लस आमकां 25 तारखेक एक दोन हांवें लॅटर आयली मुक्ताबाई डांगी आनी पूर्णय रायकर की ताणें ताची शॉप आसा ती रिस्पेक्टी शॉप आसा ती सरेंडरूच करूं ना म्हूण केन्ना मुन्सिपाल्टीक. ताका लागून हें सगळें वेरीफाय करपाक लागून फॅक्ट जाणें जावन घेवपाक लागून कावंसिलान अशें डिसिजन घेतलां की हें जें आमी कोटेशन नोटीस वाडी कोटेशन पब्लीश केल्ली 16 तारखेक ती एन्टायर कॅन्सल करची म्हणून आनी फ्रेश आफ्टर इन्क्वायरी परत फ्रेश प्रोसिजर करचें म्हणून. आज ती लास्ट डे बी आसलो कितें कसली पेमेंट बीन करपाचो ना आज पेमेंट करपाचें आशिल्लें. हय आज आशिल्ली 25 तारखेक पेमेंट करपाचें. आमी नोटीसाची शॉर्टली नोटीस बोर्डार पब्लीश करतले. सर तेंच्या ऑब्जेक्शन हाडला आतां तेजेर तुमी नोटीस बोर्डार हें घेतले कितें तेंचे ऑब्जेक्शन जें हाडलें आसा आतां हय तें आमी वेरीफाय करतले. आनी प्लस तें आनी दोन लॅटर तुका सांगिल्ली पळय हांवें पूर्णय रायकर आनी मुक्ताबाई डांगे तांची बी वेरीफाय जातली ते सॉलिक जाली म्हणटकच आमी परत फ्रेश कोटेशन नोटीस इनवायट करतले. हय हें जें कोटेशन आसा तें कॅन्सल तुमी करतले. हय आयचें फूल कोटेशन आमी कॅन्सल केलां 16/1/2023 फ्रेशली परत तुमी फ्रेशली परत इन्क्वायरी जाली म्हणटकच आमी आमच्या लेवलाची इन्क्वायरी करतले तांची लॅटर आयल्या ती त्या प्रमाणे मागीर परत फ्रेश आमी नोटीस इनवायटींग कोटेशन काडटले. ओपन टेंडरा बाबतीन ते हायकोर्टाचे हितूंतल्यान तुमी कितें हें करना आमी एज पर गोवा म्युन्सिपाल्टी एक्टा प्रमाणे वतात 1968 जातूंत सेक्शन 88 आनी सेक्शन 89 आसात ताचे प्रमाणे म्हणला की एज पर टेंडर टेंडर करपाचो म्हण सील टेंडर. ग्रेट इंडियन रायटर्स अवॉर्ड 2022 पहिल्या हंगामाचा निकाल जाहीर करण्यात आला. यात गोव्याचे लेखक अभिजित पाटील यांना यंदाचा सर्वोत्कृष्ट भारतीय लेखक पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या आय वॉज मर्डर्ड या पुस्तकानं त्यांना गौरवण्यात आलं आहे. देशातील 218 लेखकांमधून त्यांची ही निवड करण्यात आली. उभरते कलाकारों की कला क्रिएटिविटी और कल्पनाशीलता को प्रोत्साहन के उद्देश्य से शुरू किए गए इस अवार्ड में नंबर 3 पर है ऑथर नम्रता गुप्ता की नॉवल व्हाइट हॉर्सेस डार्क शैडोज. नंबर 2 पर रही है सत्य घटना पर आधारित गोवा के लेखक अभिजीत बी पाटिल की आई वॉज मर्डर्ड अ केस ऑफ कैपिटल पनिशमेंट. और द ग्रेट इंडियन राइटर्स अवार्ड की विजेता है ऋचा अग्रवाल गोयल की नॉवल अ सिंड्रेला ऑफ करनाल. मैं असुनील सिहा गौरा फिल्म्स ग्रिसू मीडिया आर्ट्स और सभी ज्यूरी मेंबर की ओर से सभी विजेताओं को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देती हूं. इन तीनों कहानियों के फिल्म अडैप्टेशन की ऑफिशियल अनाउंसमेंट असुनील सिहा गौरा फिल्म प्रोडक्शन हाउस जल्द ही करेगा. इस अवार्ड के फाउंडर पूर्व वायु सैनिक सुनील सिहाग और उनकी टीम को इसके सफल आयोजन के लिए धन्यवाद. इस कॉन्टेस्ट से जुड़ना और इसकी घोषणा करना मेरे लिए गर्व और सम्मान की बात है. एक बार फिर सुनील सिहाग जी का धन्यवाद.